नमस्कार, स्वातीज किचन मध्ये तुमचं स्वागत। आज आपण कोबीच्या वड्या बनवणार आहोत, खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या। चला तर पाहूया रेसिपी। कोबीच्या वड्या बनवण्यासाठी मी बारीक चिरलेला कोबी घेतला आहे। हा किस साधारणतः 2 वाट्या आहे। आपल्याला कोबी ताजा वापरायचा आहे, बारीक छान किसून घ्यायचं आहे ह्याला। आता हे बाजूला ठेवून आपण वड्यांचं वाटण घेऊया। इथं मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 8-10 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा आलं घेतलं आहे। हे पाणी न घालता आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे। आता आपण पीठ मळायला घेऊया। ह्यात आता 1 वाटी बेसन घालायचे, त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ, चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर भरपूर घालायची आहे। ह्यात 2 चमचे तांदळाचं पीठ, एक चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ घालायचेत, तिळाने छान चव येते, 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि थोडस 1/2 चमचा लाल तिखट रंगासाठी घालायचं आपल्याला या वड्यात। आपण जे वाटण केलेलं होतं ते आता ह्यात घालून घ्यायचंय। आपल्याला ह्या पिठामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही। आपलं जे कोबी किसलेलं आहे त्या कोबीला पाणी सुटलेलं आहे, त्यातच आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे ह्यात, 2 चमचे मीठ घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये। आता हे आपल्याला छान मिक्स करून सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यात पीठ वापरू शकता। तुम्ही नुसत्या ज्वारीच्या पिठातही ह्या बनवू शकता, त्याचबरोबर नुसत्या बेसन पिठातही बनवू शकता, किंवा मग बेसन पीठ कमी वापरूनही बनवू शकता। तांदळाच्या पिठामुळं खुसखुशीतपणा येतो, त्यामुळं मी तांदळाचं पीठ घातले। जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर 2 चमचे रवा घातला तरी चालेल। आता मी हे पीठ छान मळून घेते। आता आपल्याला वड्या बनवून घ्यायच्यात। इथं मी एक चाळणी घेतलेली आहे स्टीलची, त्या चाळणीला आतून तेल लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूनी आणि गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी येऊस्तोवर आपण ह्याच्या छान वड्या बनवून घेऊया। अशा पद्धतीने आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा, तुम्ही हव्या त्या आकारात वड्या बनवू शकता। मी इथे गोल आकार दिलेला आहे असा। बघू शकता आपल्या ज्या वड्या आहेत त्या सर्व तयार झालेल्या आहेत। वड्यांचे रोल मी इथं बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याला 20 मिनिटं वाफ द्यायची आहे। पाण्याला छान उकळी आली आहे। आता आपण ही चाळण वड्यांची ह्याच्यावरती अशी ठेवून द्यायची आणि 20 मिनिटं आपल्याला ह्याला छान वाफ काढायची आहे। 20 मिनिटानंतर आपण हे चेक करून बघू। 20 मिनिट झालेली आहेत। आपण आता वड्या उघडून बघूया। वड्या छान शिजलेल्या आहेत। आता ह्या आपल्याला काढून थंड करून घ्यायच्या आहेत। आपल्या वड्या छान थंड झालेल्या आहेत। आता कट करून घेऊया।
मी इथं सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. जास्त पातळ कट करायच्या नाही, अशा पद्धतीने कट करायच्या. आपल्याला ह्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला वड्या छान कुरकुरीत फ्राय करायच्या आहेत. इथं मी तेल घालून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता. आपल्याला दोन्ही बाजूनी छान ह्या परतून घ्यायच्या आहेत. आपल्या वड्यांना छान रंग आलेला आहे. मस्त ह्या फ्राय झालेल्या आहेत. आता मी डिशमध्ये सर्व करते. आपल्या वड्या मस्त छान कुरकुरीत फ्राय झालेल्या आहेत. खूप सुंदर दिसत आहेत. अशा वड्या तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.